विनोदाच्या शस्त्रास्त्रांनी हास्य पराक्रम गाजवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटाची संपूर्ण टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे। मंडळी, आता एकदम हळूहळू वेगवान कॉमेडी होणार आहे आणि ही वेगवान कॉमेडी आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विनोदाचे डबलडेकर प्रसाद खांडेकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप। पृथ्वीक, शटर खाली केस, 10 वाजले, पोलीस येतील, हॉटेल बंद कर। ओ मालिक, त्याकडे बघा ना, ते बघा कधीपासून येऊन बसले जेवण मिळेल म्हणून, त्याला सांग तू हॉटेल बंद आहे काय नाही मिळणार तसाच बसलाय, त्याला जरा सांगा तुम्ही तुमच्या भाषेत। अरे देऊन टाक ना, मग त्याला जेवण आलाय ना तो आपल्या दारात, देऊन टाक त्याला जेवण, कळलं का? अरे देऊन टाक ना, पुत्तू कशाला काय टाइमपास करतोय? मालक, एक तर पुत्तू म्हणू नका मला, कळलं ना? पुत्तू अरे कसं नाव आहे? पृथ्वीक नाव आहे माझं। अरे हॉटेलच्या वेटरचं पृथ्वीक कधी नाव असतं का रे? एखाद्या श्रीमंत माणसाचं बबलू बंबानी असं नाव ऐकलंय? पुत्तू बरोबर आहे, कळलं का तुला? अरे आलं नाही एव्हाना, देऊन झालं असतं जेवण, झालं असतं त्याचं। दे दे मी सांगतो ना, दे। अरे दे म्हणजे मालक, अहो किती वाजलेत बघा, ते पोलीसवाले आले लोय मारत्यात तुमसनीच। गिराईक देव असतो, लक्षात आलं? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, आपल्या दारात आले ना तो त्याला जेवण द्यायला हवं। पोलीस आले तर आपण त्यांना सांगू शेवटचा गिराईक आहे, काहीतरी पाठवू त्याला। जा जा ऐकन माझं। अरे दे सांगितलं ना, दे दे जा जेवण आण, जेवण आण। काय मागितलं त्यांनी? थाळी। थाळी आण, जा मी सांगतो त्याला, थाळी आण, जा जा। साहेब थाळी आणतोय बरं का, थाळी आणायला गेलेला आहे हा, पण जरा पटापट जेवावं लागेल हा, कारण कसं पोलीस येतात ना, 10 वाजून गेले ना, पोलीस सारखे परत प्रॉब्लेम होतो। अँड्रे पत्तो लवकर आणरे, येतो येतोय बरं का साहेब? बरं आलं का रे? थाळी आली साहेब, थाळी घे। हा आली, शाबास। हा पत्तो पाणी पाणी घेऊन, पाणी घेऊन आणते साहेब, पाणी आणतो हा, जरा पटापट हा, पाणी आणतोय साहेब, सुरू करा साहेब। हा चल हा गल्ला मोजूया। बदनी चांगलंय चांगलंय, श्लोक म्हटले पाहिजेत हल्ली, कोण म्हणतं श्लोक जेवायच्या आधी? चांगलंय नाम घ्या श्री हरीचे, चांगलंय चांगलंय। सदन मचुकलो ते असं आहे, सहज हवन हो ते नाम घेता फुकाचे, असं आहे ते। हा असं सहज सहज हवन हो ते सहज सहज हवन, नाही नाही त्याला ना एक हे आहे, त्याला चाल आहे, दरा दा ता ता र पा ता ता ना असं एक चाल आहे त्याला। सहज हवन हो ते नाम घेता फुकाचे, तस बोलतो बरोबर। हा तसंच मला मला एवढंच म्हणायचं, त्रास होतो ऐकताना। तिथून नका, दादा दादा ते झालं, सहज हवन होते त्याच्या पुढे म्हणा आता। हा दादा, यस यस यस, सहज सहज हवन हो ते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म। जय जय रघुवीर समर्थ पुंडली कवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय। चला चला सुरू करा। जय महादेव। वा वा पाणी, हा पाणी दिलं घ्या साहेब। संपलं संपतंय Yeah.
मालक मालक अरे गल्ला मोजतो रे थांब ना जरा थोडं तिकडे बघा की काय तिकडे बघा की तिकडे बघा की तू असं का करतोय ओ मालक साहेब म्हणजे निवांत नका जीव हा काय झालंय तुम्ही थोडं आधी आला असतात ना 8 वगैरे तर मी सांगितलं असतं निवांत जेवा आता काय झालंय 10 वाजून गेलेत ना पोलीस येतील कोणत्याही क्षणी आणि मग ते मारतात म्हणजे एकदम आठवलं मला एकदम त्या दिवशी मारलं त्यामुळे मला एवढंच तुम्हाला सांगायचं की जरा भरभर जेवा हा प्लीज 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 हा ओके चल ओके मी असाच आहे असाच आहे म्हणजे मालक असाच आहे म्हणजे मालक हा मला कळले काय मला वाटतं ह्यो आहे ना स्लो हाय हा स्लो आहे हा अरे या स्पीडने हा जेवणार जेवण कधी होणार याच मला काय माहित शुक्कू 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 शक शक ते गाणं गातोय तो काय आलंय म्हणजे काय मग काय मला वाटतं ते तू मस्त बोलवतोय हे बोलवलंय त्यांनी मला काय काय झाला हे जेवण अरे हा कायच्या काय सलोय आता काय करायचं आता काय करायचं अरे बाबा हमरे को तो बहुत ऐसा हो गया है माझ्या रिएक्शन कशाला देतो रे तू ते मालक गडबडीत झालं तुम्ही माझं द्या ना एवढं काय त्याच्यात एक वेळ आमचं इंटरनल पंचायत तुझा काही संबंध आम्ही आमचं बघू इंटरनल पंचायत राहू द्या असू नको हसत नाही म तिखट लागल हा असं कोणाला तिखट लागत रे हा घरी तू करतो असं भाजी तिखट झाल्यावर हा असं करतो असं काय करतो असं नका करू तुम्ही ऐका हा काय आवाज काढतोय ते तुम्हाला त्यांनी केलंय आज केलं त्यांनी तुम्हाला एक घास 32 वेळा चावाय अरे नाही रे अरे 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 32 दिवस हे स्किट चालेल नको रे अरे नको एक घास नका पट्टा ए तिकट लागलं तिकट लागलं पाणी दे तिकट लागलंय आता हसतोय दोन्ही वेळेला सेम रिएक्शन का देतो तू तिकट लागलं की हा हसायचं असेल तर हा मला कसं कळणार कुठल्या गलीचा आवाज काढतोय हा वक्तोय वक्तोय वाटतोय वक्तोय वक्तोय ना रे कसले आवाज आहे ठसका लागला तुझ्या बापाने ठसका दिला होता असा डुक्कर आहेस डुक्कर आहेस का तू दादा असं करू ना आता ये बात ये मजा है एनर्जी है भाई गार झालं जे सर मग एवढं अरे नाही या स्पीडला जेवलात तर गारच होणार ना जेवण मला तेच तुम्हाला सांगायचंय हो माहितीये मला आवडलं जेवण तुम्हाला येस आता पटापट छान थँक्यू तुमचं कपाळ कपाळ छान आहे कागद पेन्सिल मिळेल का यांचं चित्र मालक नाही घरी येऊन मारेन मालक चित्र काढलंस ना माझं घरी येऊन मारेन चित्र काढतो चित्र काढतो चित्र काढतो माझ्यासाठी अरे जागू द्या ना मला आणि तुम्ही पण जागा ना का चित्र काढताय माझी
माहितीये तक्कल चांगले, कपाळ चांगले, जेवण चांगलंय, सगळं चांगलंय, आता जेव. 3 चपात्या हव्या. कुणाचा बाप असं मागतो रे घरी? चपात्या करून हात हे करून टाकेल. 3 चपात्या आण रे. चपात्या संपल्या. तू कशाला बोलतो रे असं? मालक ते चुकून काय झालं? गुण नाही पण वाण लागला. गुण नाही पण वाण लागला म्हणजे चुकला. वाण नाही पण गुण लागला. नको ना तुझे ते व्याकरणाचे जे डेकोरेशन करू नको ना. जेव जेव आणि निघ, पोलीस मारतील. मारू नका. अरे मारू नका काय लागलं? कशी मारलं मी त्याला? आता लागतो त्याला. हे काय रिक्षा? रिक्षा चालवतो काय? कसला आवाज आहे? देखराला खूप झालं तुझं. एक 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 ए ए धर त्याला. हा ए धर त्याला. एक चल का चल का 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 मालक मालक लागेल तो मालक लागेल. जाऊ दे चल. येस आता दुसरा घास. मालक काय रे? जिवंत आहे जिवंत आहे रे बाबा. असं नको ना करू यार. पोलीस येतील ना रे, मारतात रे पोलीस. त्याला सांग ना बाबा. आणि माझं नाव सांगा. कोण आहेस रे तू शाण्या? युक्तिशील वेगेपूरकर. तुझं नाव काय आहे? गतिशील वेगेपूरकर. तुला लाज नाही वाटत हे नाव ठेवायला? अरे तुझं नाव गो आणि आडनाव टू पाहिजे होतं. गो टू इतकंच. एक काम कर, एक काम कर. मला काय काय हातात धर, हातात धर, जेवण धर. ठेव. तोंड उघडलं की लगेच तोंडात घालायचं कळलं? आपण बरोबर तो घेईपर्यंत आपल्याला वेळ मिळेल तेव्हा घालायचं तोंडात लगेच. आकेला आकेला. बरोबर बरोबर बरोबर. आशिकी आशिकी असा शिंकला तू? हो नाही हो. धरलं धरलं लाटण 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 तू धरलं धरलं मी लाटण. आज याला जेवण घालायचं. लाटण लवकर लवकर लाटण. काय करू? हे घे पोळीचं घास घे. हा घे घे. हा 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 घातला घातला. अरे हॉटेल बंद करा रे. ए तांबरे मालक पोलीस आहेत. अरे पोलीस आवाज येऊन गेला तरी कळत नाही वाटवडे सोडून समजत नाही करा तुम्हाला रे. मालक मी शॉर्टकट सांग. याचा शॉर्टकट काय? हा वेटर वाटला पाहिजे. तुला कळलं का? त्याला वेटर बनवूया. म्हणजे वेटर जेवतो ना किचन मधलं असं आपण सांगू. गिराईक नाहीये. काढ काढ शॉर्ट काढ शॉर्ट काढ. जाड्या खरकी लवकर रे. गुन्हा मुन्हा राज जाणार आहे चौगुल्ल्या. तू साहेब कैस है? फालतू पणा करतो. लाईटली घेतो पोलिसांना. लाईटली वाजून गेले तरी चालू ठेवतो हॉटेल. हॉटेल कोण खाऊ गुल्ल्या बसलाय? नाही नाही खाऊ गुल्ल्या नाहीये तो. मग वेटर आहे वेटर. रेग्युलर अरे वेटर आहे. गतिशील वेगेपूरकर मेंदूत काय चिडे पडले खरे? म्हणजे याला वेटर म्हणून ठेवलं? हा नाही आता तुला पाय नाही लावणार. म्हणजे आता तू भोगतो या कर्माची फळ. म्हणजे दलिंदर काय हे काय चाल अवघड बाप कशाला बोलले एवढं? नमस्कार साहेब. मजा आली. अंकुश तो आपण जाम एन्जॉय करत होते हसत होते त्यांना विचारूया कसा वाटलाय परफॉर्मन्स. काय ग्रेट आहे रे. मला प्रश्न पडतो म्हणजे मी आत्ता 2 वर्षामध्ये 1 फिल्म केली जी कॉमेडी फिल्म विरोधी फिल्म म्हणून केली आणि मला नेहमी टी व्ही समोर बघतो तुम्हाला ना तर तुम्ही रोज 3 किंवा 4 चित्रपट दाखवत असता. कारण एवढ्या गोष्ट एक अख्खी आणायची म्हणजे एक चित्रपटाची गोष्ट झाली ना तुम्ही करता. तुम्ही लोक रोज 4 चित्रपट करता.
हास्य जत्रा म्हणजे एक मल्टीप्लेक्स असं म्हणायला हरकत. अख्ख्या मराठी प्रेक्षकांकडनं मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. आमच्या आयुष्यात सुखाचे हसरे क्षण तुम्ही देतात त्यावेळेला खूप थँक्यू. खूप थँक्यू. लव्ह यू ऑल. संपूर्ण टीम थँक्यू सो मच गाईज. मंडळी एका बुडत्या बँकेला गुंतवणुकीच्या काडीचा आधार द्यायचा प्रयत्न करतायत त्या बँकेचे कर्मचारी. बघूया तिथे काय घडतंय ते. आणि यासाठी आपल्या समोर येत आहेत विरोधाची महाराणी विशाखा सुभेदार, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या दमदार आणि ठसकेबाज अभिनयातून आपल्या सगळ्यांची लाडकी झालेली अभिनेत्री आणि आजची आपली खास पाहुणी सुरेखा आकुडची. एक्सक्यूज मी. सॉरी सर, लंच ब्रेक. 9:30 वाजतायत सर. तुम्ही सर 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 गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वने 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 लवकर ये बाहेर. सर आले. स्टोव बंद कर. स्टोव बंद कर. सर उपमा बनतोय ना, मागवते तुमच्यासाठी पण. ही बँक आहे, बँकेत उपमा बनवता तुम्ही? येस सर. आले 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 आले. ये लवकर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाईस टू मीट यू सर. काय आहे? वाटाणे सर. वाटाणे ते कळतंय मला. इथे काय करतायत ते? सर ते उपम्यासाठी गेले होते. हो सर. तुम्ही बँकेमध्ये उपमा बनवता, काय चाललंय हे? मला अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे तुमच्या तिघींशी. मला काय बोलायचं असेल सांगा. प्रमोशन सर. कसलं द्यायचं तुम्हाला प्रमोशन? हा मला एक साधी गोष्ट सांगा. तुमच्या संपूर्ण आयुष्यात कारकिर्दीत या बँकेमध्ये हे जे वाटाणे सांडले आहेत याच्या 1% तरी कार लोन केली आहेत का तुम्ही? नुसतं प्रमोशन प्रमोशन सर. काय सर? 9594 घसरले ना सर एकदम. हे बघा घसरले ना म्हणे. तुम्ही बँकेचं काय काम करता? काय काम करता तुम्ही? पॉलिसी. नुसत्या नोटा गिळता? नोटा कधी गिळल्या सर मी? जेव्हा नोटा मोजता ना, ऍक्च्युअली पद्धत आ करून मग नोटा मोजण्याची आहे. हो. तुमचं बरोबर उलट होत. तुम्ही आधी करता नंतर करून घसातच नोटा गिळता. महिन्याचा अर्धा पगार निव्वळ ह्यांचा कट होतो ते नोटा गिळतात म्हणून. तरी बरं, बँकेमध्ये नाणी नाहीये. नाहीतर सर खळ खळ खळ. आणि तुम्ही काय करता बँकेत? तुम्ही काय करता? मी काय करतो सर? मी एफडी. एफडी सर. एफडी. एफडी. हो. किती केल्यात गेल्या महिन्यात एफडी? सर पण मला सांगा एफडी म्हणजे काय सर? बँकेत काम करताना तुम्ही? हो सर. एफडी म्हणजे काय विचारताय? अरे एफडी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. गेल्या महिन्यात किती फिक्स्ड डिपॉझिट केले तुम्ही? म्हणजे सर बँकेत पैसे ठेवायचं आणि विसरून जायचं म्हणजे ते लोकांनी. अच्छा सर. आपण लक्षात ठेवावं लागतं. हो हो. मी ठेवीन लक्षात. सॉरी ना, आता आपली साधी बँक आहे. आपली काय कॉर्पोरेट बँक आहे का? ती एकदम पॉश असते. आपली एकदम साधी बँक. स्लिपा भरायच्या पेनला सुद्धा दोरा बांधून ठेवणारी बँक आहे आपली सर. मग तिथे काय सोन्याची चेन लावून ठेवायची आहे? सध्या काय परिस्थिती आहे माहितीये का तुम्हाला? बँकेची परिस्थिती कळतीये का? 30 ब्रांचेस होते आपल्या, 5 ब्रांचेस ऑलरेडी बंद झालेल्या आहेत. 6वी ब्रांच आपली असू शकते. सर असं नका बोलू सर. ऑफिस जवळ पडतं म्हणून हे इथे जवळ घर बुक केलं हो सर मी. तुम्ही पोहे खायला नक्की या सर. काय ऑफर आहेत या? बरोबर बोलले ना. बरोबर. सर माझी मुलाची शाळा इथे इथे ऍडमिशन घेतले मी त्याला. आणि मी तर कालच म्हणजे याच एरियात राहतो म्हणून एका मुलाला लग्नासाठी होकार दिला. लग्नासाठी मुलं शोधण्याच्या ऐवजी बँकेसाठी कस्टमर शोधा, ते जास्त महत्वाचं आहे. मला मेन ब्रांच मधून ऑर्डर आलेली आहे, मला टार्गेट दिलेली आहेत. पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही काय करता? कार लोन.
15 कार लोन्स, तुम्ही काय करता? एफडी, 25 एफडी. तुम्ही काय करता? पॉलिसी, 25 पॉलिसी झाल्याच पाहिजेत. चालणार नाही तर सगळ्यांना घरी बसवी ना मी. नाही सर, नाही सर, असं बोलू नका सर. पण तुम्ही काळजी करू नका सर. 100% 100% आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न नकोयत, मला रिझल्ट हवे. काम करा. सर एम्पल वर्क. आय एम शूटिंग इन 2 sets ऑन टाइम. नीड टू डू सम ईमेल्स. माणसाचं नाही तर काय, चांगले पापलेट वगैरे आणले होते, सगळं मूड घालवलंय अंड्याने. तू पापलेटचं काय घेऊन बसलेस? इथे नोकरी गेली ना तर मांदेली सुद्धा विकत घेता येणार नाही आपल्याला. ए पण सर म्हणत होते ते अगदी बरोबर आहे. आता जो कोणी कस्टमर येईल ना त्याला आपण एफडी काढायला लावायचीच. तुझं सेक्शन एफडी म्हणून लगेच एफडी काय काही नाही. कार लोन घ्यायला लावायचं म्हणजे लावायचं. कार लोन? अरे आधी एफडी, आधी कार लोन. बरं बाबा, त्याला जे काय कार असेल आल्यानंतर. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर. सॉरी, चुकून शेजारच्या पब मध्ये आलो. बरं सांगा, तुमच्यासाठी काय सेवा करू? ऍक्च्युली या बँकेत माझं अकाउंट आहे ज्यात 25 लाख रुपये. तर मला ते पैसे काढायचे आहेत आणि अकाउंट क्लोज करायचे. तुम्हारे पेट में पल रहे बच्चे को मैं अपना नहीं सकता असं म्हणालो का मी? नाही. कमी रिॲक्ट व्हा. मला पैसे काढायचे आहेत आणि अकाउंट क्लोज करायचं आहे. काय झालंय, फॉर्च्युनेटली मला ट्रान्सफर मिळाली आहे. मी चाललोय म्हैसूरला. तर मी इथून सगळं सामान आलं होतं. म्हटलं बँक तरी ही कशाला ठेवा आहे की नाही सर. असं कोणी करतो का सर? कसं? लग्न झालं म्हणून एक्स गर्लफ्रेंडला कोणी विसरत का सर? 2 वर्षानंतर गरज लागते सर एक्स गर्लफ्रेंडची. काय बोलताय? नाही म्हणजे सर, तुम्हाला तुम्हाला आमची गरज लागेल सर बँकेची. सर अकाउंट नका ना सर. आणि मुळात का जाताय तुम्ही म्हैसूरला? कशाला? मुंबई काय वाईट आहे? सगळं तर मिळतं. म्हैसूर पाक पासून म्हैसूर डोशापर्यंत सगळं मिळतं. सगळं मिळतं सर. म्हैसूरला मी म्हैसूर पाक खायला नाही जाते. मला ट्रान्सफर मिळाली ना, मी शिफ्ट होणार आहे. ऐका ना, तुम्ही विषय नका वाढवू. मी स्लिप भरून देतो. मला 25 लाख रुपये काढायचे, आपण ते करूया. चला, मला अकाउंट क्लोज करायचं आहे. ऍक्च्युली हे कारण आहे का? सर, तुम्ही अकाउंट क्लोज करायच्या ऐवजी त्याला इन्व्हेस्ट का नाही करत सर? तुम्हाला माहितीये आमच्या बँकेत ना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. आला का बाण? बाण नाही आला, पण मला मुद्दा लक्षात आला. म्हणजे आला ना लक्षात? नक्की बँक आहे का इमेज जे फड आहे? नाही काय, तुम्ही बरोबर बोलता एफडी घ्यायला हवी, पण माझ्याकडे ऑलरेडी 4 FDs आहेत. 4 आहेत ना सर. अहो 5वी काढा. मी म्हणते 5 नंबर किती लकी असतो. मला सांगा आपल्या हाताला बोट किती? 10. नाही सर, एका हाताला बोट किती? 5. आपण पंचधातूची अंगठी घालतो, त्यात धातू किती? 5. आपण आरडी वर्मांना प्रेमाने काय म्हणतो? पंच. म्हणजे पुन्हा 5. आणि मग काय झालं सर? बरं पटतंय ना तुम्हाला? अरे काहीही बोलाल. हो सर बरोबर, काहीही बोलाल. पंचम म्हणतो, 5 म्हणतो म्हणून. अरे काय बोलताय, मला नको आहे एफडी. सांगा ना यांना. ओके सर, तुम्ही एफडी नका काढू, ती इन्व्हेस्ट करा ना. नाही करायचं मला इन्व्हेस्ट. माझे पैसे आहेत, मी खर्च करेन. मला खर्च करायचंय. सर चिडू नका सर, प्लीज रिलॅक्स. बसा 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 ना सर. इग्नोर इग्नोर करा त्यांना. सर माझं ऐका सर, तुम्ही कार लोन घ्या ना सर. हात कडा, हात कडा. कार लोन? सॉरी, मी का घ्यायचंय कार लोन? ऑलरेडी माझ्याकडे कार आहे. मला काहीही नकोय, ना कार लोन, ना पॉलिसीज, ना एफडीज. कळलं सर? सर सर सर, एक एक एफडी घ्याव सर. माझे हफ्ते चालू आहेत सर, मला भरायचे सर. प्लीज एक एफडी घ्या सर. मी का घेऊ एफडी? मला फक्त माझे माणूसला द्या ना. ऐकतच नाहीये सर. तुम्ही शांत म्हणा, तुम्हाला खुश करावं यासाठी मी गाणं म्हणू का? मैं चुन्ना तू, मेरा चुन्ना तू, हो जाए हंगामा, मैं नाचू तू नाचू, हाय मेरी अम्मा, ये क्या हुआ, सोचा पहाड़ तू, निकला तू तू हंगामा. हे गाणं आहे, हिट गाणं आहे खूप. अरे गाण्याच्या नावावर चुना लावला, डान्स तर अख्ख्या चेसला पुढे जा. आणि सर हे फॉर्म भरा, याच्यात एफडीचा पण फॉर्म आहे, तो पण कार लोनचा पण आहे. अरे पण बाई आना, बाई आना.
मूर्ख आहात का तुम्ही? मी मगापासून तुम्हाला केकाटून सांगतोय, बोंबलून सांगतोय की मला माझे 25 लाख रुपये हवेत, ते मला मी स्लिप भरून देतो, द्या मला. तुम्हाला कळत नाहीये का? नाही द्यायचेत का तुम्हाला माझे पैसे? तर तसं सांगा मला, मी जी मेन ब्रांच आहे ना तिथे जाऊन पैसे काढेन. ही तुमची कस्टमर पॉलिसी आहे, हां? असे कस्टमर गोळा करणार आहात तुम्ही? हा जो काही सलोखा तुम्ही दाखवता ना कस्टमर सोबतचा, तो वाढवण्यासाठी आधी तुमच्या बँकेची विश्वासार्हता वाढवा, तर ते सगळं घडेल. कळलं का? नाचतायत, लावण्या करतायत. हे बघा, तुम्ही चांगल्या बायका आहात, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आत्ता, ठीक आहे? तुम्हाला हवं आहे ना मी इथे अकाउंट ठेवायचं, एक काम करा, एक महिन्याची मुदत देतो. एका महिन्यात जर तुमची सर्व्हिस क्विक नाही झाली, सर्व्हिस प्रॉम्प्ट नाही झाली, विश्वासार्हता वाढली नाही, तर मी अकाउंट क्लोज करीन. एका महिन्याची संधी, कळलं? नाही तर कंप्लेंट करीन मेन ब्रांचला. धरा फॉर्म्स. माझ्या नवऱ्यासाठी पण एवढी नाचले नाही मी. आला मोठा. हा मोठा सांगतो, प्रॉम्प्ट नाही आम्ही, प्रॉम्प्ट नाही. हा सांगतो, विश्वास काय असतो ते. आला मोठा. चल बाई, चल चल चल. ए उपमा घेऊन बाई सकाळचा, लंच ब्रेक झाला बाई. प्रसाद दा. फॅन्टॅस्टिक, मला फार मजा आली. अंड्या, मला मला मनापासून असं वाटतं की भाषेची उत्तम पकड, विनोदाचं उत्तम ज्ञान असलेले आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले फार मोजके नट मराठीत आहेत, त्यात तू सगळ्यात वरच्या स्थानावर आहेस. अरे बापरे, एवढं नाही रे, हे तुझं प्रेम आहे. अरे नाही नाही, पण हास्य जत्रा हा कार्यक्रम बघून मला असं वाटतं की हे जे तू आत्ता मला म्हणालास किंवा जे असं वाटत असेल ते एका क्षणात गर्वाचं घर खाली होईल, इतकी भारी भारी मंडळी इथे बस. आय एम थँकफुल. सचिन गोस्वामी, सचिन मोटे ह्या दोन माणसांचं हे क्रेडिट आहे, हे श्रेय आहे की त्यांनी गेली 3 वर्ष लॉकडाऊनमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हसवत ठेवलं आहे, आणि हे तुमच्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. मी त्यांना फोन करूनही अनेक वेळेला सांगितलं आहे, आणि अजूनही असंच 5, 6, 8, 10, 15 वर्ष हा कार्यक्रम असाच चालू राहू दे, असाच चिरत तरुण राहू दे, आणि आम्हाला असेच हसवत राहा. थँक्यू. प्लीज सर, मी कायम असा विचार करत असतो की या मंचानी मला आनंद दिला, समाधान दिलं, प्रसिद्धी तर सगळ्यांना मिळतीच आहे, पण या मंचाच्या निमित्ताने खूप दिवस, खूप वर्ष, वर्षानुवर्ष न भेटलेले मित्र भेटत आहेत. सुरेखा, माझी खूप जवळची जुनी मैत्रीण, तुझा डान्स आणि आमच्या मित्राचं अंकुशचं सौंदर्य हे चिरतरुण आहे आणि ते चिरतरुणच राहणार. तेवढाच ठसका सुरेखा तुझ्यात आजही आहे जो 25 वर्षांपूर्वी होता. तुला बघून खूप मजा आली, खूप मजा आली. आणि अंड्या, तू बाहेर आणली. मलाही बोलायचंय. येस येस येस. मी आत्तापर्यंत फक्त निगेटिव्ह भूमिका केल्यात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मला असं वाटतं की एकच असं चॅनल आहे सोनी मराठी ज्यांची मी सिरियल केली होती नवरी मिळे नवऱ्याला, त्याच्यात मला पॉझिटिव्ह आई म्हणजे जी चांगली प्रेमळ आई म्हणून मी रोल केला होता, आणि त्यांनीच मला पुन्हा इथे कॉमेडी करायचा करण्याची संधी दिली. तर सोनी मराठी, सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर सगळ्यांचं म्हणजे खूप आभारी आहे मी की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मी इथून जाताना खूप आनंदी होऊन जाणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभारी आहे, खूप आभारी. सुरेखा ताई, आनंद दादा, तुम्ही दोघेही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, या स्किटमध्ये परफॉर्म केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच गाइस. मंडळी एका चकाचक कार शोरूम मध्ये आली आहे एक गावरान फॅमिली. बघूया तिथे काय घडतंय. मधुरा मधुरा, जाऊ जाऊ. अगं जाऊ आपण, तू तू आधी माझं ऐक, माझं ऐक. मला प्लीज ऑल द बेस्ट कर, प्लीज. काय आहे हे बघ, आज मी एक जरी गाडी विकली ना तरी बाई हाफ सेंचुरी आहे माझी. अगं मग काय, अगं मग इन्सेंटिव्ह आणि सेल्समन ऑफ द इयर मीच. कुठं बरं वाटायला तिथे काय मिळणार नाही, चला बाहेर चला, बाहेर चला.
तुमच्या मुलीला काय आणि चला 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 काय नाही पुढे पुढे जा निडबोला गेला का काय असं करताय लगा तुम्ही हा आधीच उन्हानं टकरू फिरलंय लगा आमचं तुम्ही तरी निडबोला की या चला थंड घ्या की वाईज हो काय थंड घ्या थंडगाय का चला बाहेर निघा सिक्युरिटी अरे कुठल्या दळभद्री लोकांना आत पाठवलंय सिक्युरिटी दादा ऐका घेऊ बाहेर जा अहो बायकोला उन्हाचा त्रास व्हायला लागला म्हणून आडूशाला घेऊन आलो बाहेर काढतोय बाहेर जा मी नीट सांगतोय ना बाहेर जा नाही तर हकला होय ना तुम्हाला काही कर हात लावू नका तू लांब राहा गाडीला हात लावू नकोस महागडी गाडी आहे ती घाण हात तुझे तू तिकडे जा तिकडे जा प्लीज लांब राहा प्लीज लांब राहा तुम्ही निघा प्लीज निघा सिक्युरिटी सिक्युरिटी यांना बाहेर काढा आधी तुझ्या आईला तुझ्या त्या सिक्युरिटीच्या तर काय सिक्युरिटी 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 लावलंय का तू हा काय महागड्या गाडीचं कौतुक कसलं सांगतोय जर मला तू काय तुझ्या फडतूस गाडीची किंमत काय काय विकत घेताय औकात आहे तुमची तुमच्या पाच पिढ्यांनी कमवलं ना तरी तुम्हाला विकत घेता येणार नाहीये कळलं का 9.5 लाख रुपये किंमत आहे चला निघा निघा किती म्हणला नाही ऐकले पण नसतील ना एवढे कधी 9.5 लाख या चला काय लगा राऊंड फिगर 10 तरी करून टाकायचं नाही ते होय मधल्यामध्ये ठेवलंय लगा 9.5 लाख रुपये असं असतोय कुठं काय लगा सांगतोय ही बघ ही आहे 3 लाख रुपये ही अजून 2 लाख आहे ती आई इकडं बी आहे इकडं आहे ती 1 लाख आहे ती नमी हा तुझ्याकडे बघ किंवा 5-50 असले माझ्याकडे बघते ते काल तुम्ही मला भाजीपाल्याला खर्चायला दिलते त्यातले 2 लाख आहे ते अजून 2 लाख हळदी कुंकू करायचं होतं तेव्हा 1 लाख दिलते लगा झालं की म्हणजे आता 9 लाख रुपये झालं की माकड बी आहे ती तुम्ही नाही का काल मला चॉकलेट खायला 75,000 रुपये दिले आम्ही की नाही 15,000 चॉकलेट खाल्ली सगळ्या पोरापोरांना 60,000 उरले ती 60,000 राहिलो पंधरा हजाराची चॉकलेट खाल्ली यांनी आणि मग काय तो पोर आहे ते दुकानात जाते हे असं ओढून चॉकलेटच सगळ्या वरण्या घेऊन येते ती अहो काय ते चॉकलेट खाते ती फेकते ती वाटते ती पोरच होती काय त्याला जावा एक तुम्ही ती जाऊ द्या ही अजूनही घ्या किती झाला आता 9,60,000 रुपये ह्याच्या आयला तरी 10,000 जास्त जायचं की नाही कोण आहात तुम्ही तुम्ही हे पैसे कुठून आणले तुम्ही कुठून चोरले तुम्ही बोलायला लागलाय काय चोरट बिरट वाटलोय आम्ही तुम्हाला हे पैसे कोणाचे आहेत टपकले तर कोणाचे पैसे आहेत घामाचे आहेत आमच्या कष्टाचे आहेत ते पैसे घाम गाळता तुम्ही आत कोण तुम्ही अरे लगा शेतकरी आहे आम्ही मग 1,000 टन ऊस काढलाय लगा बामन किती या वर्षी आम्हाला लगा तू कधी न होती या वर्षी दर गावला लगा ऊसाला हे पैसेच पैसे झाले ती 12 गाड्या आहेत त्याच्याशिवाय दुधाच्या रोजच्या पळत ती 12 गाड्या आज ऐक नाही दूध संघ असोसिएशनच्या इलेक्शनचा निकाल बी आहे उभ्या आहे ते पॅनल आहे आमचं बरं का मग आता तिकडं जायचं म्हणजे लगा 5-50 लाख शेत नको होय मग काय जिकलू बिकलू म्हणजे लगा 20-1 लाख पार्टीवर खर्च होते म्हणजे हे तुमचे पैसे आहेत हे मग काय या खऱ्या नोटा आहेत आहे का आता याला लागा इश्वास बसत ना थांबा तुम्हाला दाखवतो बँकेचं बघा माझं बँकेचं हे बघा हे आहे का हे काय विथड्रॉवल 8 लाख रुपये कालचाही त्या दिवशी हे बघा काढलं होतं 4 लाख रुपये त्याच्या आधी काढलं होतं 1.5 लाख रुपये आणि ही काय क्रेडिट झाले ते 1.5 करोड ₹1.5 करोड एवढे बिझी असतंय तुमच्या लक्षात येत नाही 1.5 करोड ते आपले नाही का दुधाचे आले होते ते दूध सांगायचे पैसे 1.5 करोड हे पैसे आहेत लोकांबद्दल बोलत नाही आहेत तुम्ही पैशांबद्दल बोलताय पैसे लिहिले गीत काय ते लिहिले बसा ना सर प्लीज बसा तुम्ही तुम्ही काय करताय बसा बसा ना बसा मॅम मॅडम बसून घ्या तुम्ही सर बसा तुम्हाला काही ज्यूस वगैरे असं काही मी चोरट्यांना कुठं कोणी ज्यूस पाजतंय
नाही नाही सॉरी म्हणजे मला कुठे उगाच गरीबाची गरीबा आम्ही आहे ती तुम्ही श्रीमंत माणसं आहे झंटल म्हण तुम्ही तर नाही सॉरी माफ करा म्हणजे जरा कपड्यांवर ना माझा थोडा गोळ झाला आहे का आमच्या कपड्यावर जातोय लगा आमची कपडे अशीच असते हो ते आम्ही काय राहणार तुम्हाला फिरणारी माणसं तुमच्याकडं काय कोट बीट घालून हिंडतोय उन्हात आणायचं नाही मग कुठं शान लागलं कुठं गाबाळ लागलं साधक मी जर तुमच्या इथं कामाला असतो का नाही तुमच्याकडे चड्डीवर बसलो असतो बंडी घातली असती चढू या घ्या किती बी गाड्या तुम्हाला घ्यायच्या कस काय घालतंय पॅन्ट घातलंय बेल्ट फास लागलेलं होत नाही होत आता काय सांगायचं आता म्हणजे ते युनिफॉर्म दिलेला आहे माझं तर घाणेरडे शर्ट तिकडे आतमध्ये लावलंय हे मी ज्यूस आणतो तुम्हाला तुम्ही ज्यूस सांगा काय मँगो ग्वावा स्ट्रॉबेरी काय गावा बिवा जाऊ द्या काकवी असेल तर द्या 3 ग्लास फुल तुम्ही काय लगेच ऑर्डरी सोडायला लागलाय का नाही मागायला लागले तर मग काय मग लगेच मागायचो मग साहेब मी आहे ना मी ऑर्डर करतो लगेच काही काळजी करू नका तुम्ही काय 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 हवंय म्हणाला तुम्ही मला ते हे द्या काकवी द्या 3 ग्लास फुल तुम्हाला नसेल प्यायचं मी पिन 2 ग्लास माणसासमोर काकवी लगेच पाठव रे बाबा अरे 50वी गाडी विकणार मी तू तू पाठव लगेच आणि आईस्क्रीम पण पाठव हा बाय 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 ए मी मागवलंय हा आणि बेटा अगो जो तुझ्यासाठी आईस्क्रीम मागवलंय आईस्क्रीम हा तूच खा आईस्क्रीम शेंबड्या मला चिली वाला गोळा पाहिजे मला आहे की नाही चिच्च वाला गोळा पाहिजे असं ते चोर आहे की नाही कैरी वाला फ्लेवर टाकायचा एवढा मोठा गोळा त्याच्यात एवढी लांब काढी आहे की नाही अशी कचाकून घुसवायची कस बोलतीस काय वळण लावलंय की नाही तुला मी लहान आहे ती साहेब लहान काय लहान बिन काय नाही ह्याच वयात वळण लागलं पाहिजे लहान नाही तर मोठं झालं मग तुमच्याकडे होते ती अशी शेंगारल्या लहान आहे ती आता जाऊ दे लहानच मुलं लहान मुलं अट्ट नाही करणार तो कोण करणार सांगा मला ग बसा तुम्ही गाडी पाहिजे गाडी पाहिजे गाडी पाहिजे गाडीचा बस गाडीचा गाडी गाडी घेतली म्हणजे घेतली गाडी इकडून काय पैसे ठेवलेली रोख गाडी इकत घेतली जात चावी घेऊन जा नक्की गाडी विकत घेतली तुम्ही आता म्हणतोय घेतली पैसे ठेवले तर इथं काँग्रेस साहेब काँग्रेस मी फॉर्म म्हणतो घेऊन खरंच घ्यायची गाडी मग काही तर काय असं लावलोय गाडी आता ती वहतीला हवी आहे गाडी तर घ्या की म्हणजे मला फक्त कोणाच्या नावावर घ्यायची ते सांगा नमी बाब्याच्या नावावर घेऊ मग काय बाबाचं लय पुळ काय तुमसने दिलप्याच्या नावावर घ्यायची गाडी काय नको दिलप्या ओणग्या वडत आहे नुसतं पासाल ते दिवसभर झोपा काढते कशाला पाहिजे दिलप्याच्या नावावर नाही घ्यायची गाडी एवढं घोडं मारलंय तुमचं दिलप्यानी मग घ्यायची असेल तर दिलप्याच्याच नावाची घ्यायची नाही तर मग घ्यायची नाही गाडी दिलप्या कोण आहे आमचं कुत्र आहे कुत्रा आहे दिलप्या मग मग तो बाबा का बाबू तो कोण आहे मॅडम कसं आहे साहेब असं कुत्र्या मांजऱ्यांच्या नावावर नाही घेता येत गाडी आधार कार्ड नसतं त्यांचा फोटो नसतो आधार कार्ड काय मी गेलो पंचायतीत 5 मिनिटात काढून देते ती मला आधार कार्ड ताई ऐका आपण हिच्या नावावर घेऊया ना मुलीच्या नावावर घेऊया नाही नाही आता तू लेकरू आहे छोटी आहे तू अहो तिला कुठं चालवतो येतो गाडी तर मग काय बाबू आणि दिलप्या काय रेसिंग करणार होते का नाही आधी लहान असली म्हणून काय झालं साहेब मोठी झाल्यावर तर चालवेल अहो म्हणजे काय आता मुली तर विमान चालवतात आज तुम्हीला गाडी घेऊन द्या उद्या ती विमान चालवेल बघा म्हणलं नाही तुला प्लेन पाहिजे आहे का तुमच्याकडे विमान नाही विमान नाही कशाला बोंबला नाव काढलो इमानाचं आता बा नाही इमान तिच्यासाठी मी विमान बनू तिच्यासाठी नाही बना आता इमान विमान कसं काय कसं पहिले नाव काढलं मग अहो मी विमान बनू म्हणजे काय करायचं काय मी ते सांगाल तसं नीट करावं वस्ताल वगैरे परत नाही 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 नाही
अगं मग हे काय हे पंखच मी काय म्हणते गाडी घ्यायची तर कशासाठी वापरायची ती आधी सांगा मग गाडी घ्या. तुला माहितीये का त्या दिवशी माळाव गेलो होती लगा एक गाडी नाही मला अहो पण सायकल गेलो लगा शाणा नाही मी सायकल शाण कसं आणलंय माझं मला माहिती लगा. अहो पण मग फरशिडीच होती की घरी फरशिडीच काय फक्त दुधाचे कॅन आणायला पोचवायला हे वैतावा. नाही नाही आता त्याच्यात कॅन ठेवतच नाही दुधाचं मी. मग काय करते त्याच्यासाठी DMW ठेवली आता मग आणि मग फरशिडीचं काय केलंय. अरे फरशिडीतल्या का कोंबड्याने अंडी घातलेली माहितीये का आता तशीच गाडी घेऊन गेलो असतो ना अंडी फुटली असती आत म्हणजे मग काय करायचं असं करू नका. हो थांबा काय म्हणतो ही एक गाडी घेतली की नाही हे जो वरच टपर टाकू उडून मागन शेणाच्या पाट्या टाकायच्या गाडी भोंगाड माळाव गाडीला का जाते. कोण तुम्ही हा ह्या असल्या महागड्या गाड्या तुम्ही ह्या असल्या कामासाठी वापरताय वाटत का तुम्हाला. अरे असल्या कामासाठी म्हणजे काय लगा काम म्हणजे शेतकऱ्याची काम आहे ती काय बोल तुला लगा कळतंय का तुला. तसं नाही मी तर काय म्हणते ही गाडी घेतली का नाही आपण त्याला ना नांगरच लावून टाकू ट्रॅक्टर तर लोड घेत नाही. असं नका करू ती कंपनीवाले शोरूमला नांगर लावतील. ट्रॅक्टर आहे ना तुमच्याकडे ट्रॅक्टर वापरा ना. ट्रॅक्टर आता फक्त लग्नासाठी ठेवलाय. लग्नाला ट्रॅक्टर मग काय आहे ह्यात ह्या गाड्या घेतल्या की ह्याच्यात इनमेन चार पाच माणसं बसते ती ट्रॅक्टर मध्ये कसं आहे की अर्धा माणसं अशी निवांत बसते ती एकदम अर्धा काय सांगतील का माग ट्रॉयली लावली की नाही या अक्क लग्नाचं वरड जात आमची शिवली आहे की नाही तिला आम्ही अशी माग आधीच टाकून देते टणटण टणटण उड्या मारतील काय काय. अरे देवा अहो हिने नाव कोरते हो ती स्वतःच गाडीवर तिने नाव कोरलं गाडीवर तू लांबरा तू लांबरा तिकडनं कशाला वरडताय लागा तिला. अहो वरडताय म्हणजे ते नाव लिहिलंय ना तिने लिहू दे की नाव गाडी इथं घेतली आम्ही काय चिचुक दिलं जाऊ तुम्हाला पैसे दिले ते की आपण गाडी आहे ना ती लिहू दे की नाव तुम्हाला काय करायचे फोन आला लगा निकाल लागला निकाल लागला. हॅलो हा खुल देऊल की काय झालं काय झाली काय झाली काय ह्यांच्या ह्यांच्या पैसे चालला लागा त्यानं नाही मी येतोय तिकडं काय झालं ठेव फोन येतोय तिकडं चल तू काय झालं. अरे हरवले का मी हरल अन मग बाया त्यांच्या त्याला चांगलं गाडी घेताय ना तुम्ही. अरे तुझ्या गाडीचं तर लगा फडतोस गाडी तुझी पनवती गाडी आहे. अहो पनवती काय लगा गाडी घ्यायला आलोय मी हरलो इथं गाडी घ्या म्हणतोय. अहो असं नका करू तुमच्या मुलीने नाव कोरलंय त्याच्यावर मी बिल बनवत होतो आता आहे का आता तरा जर माझ्या पोरीनं तुमच्या कपाळावर नाव कोरलं असतं तर तुम्हाला इकत घेऊन घरी जायचं होतं आम्ही काय बी बोलायला लागलाय ते काय नाही. ओ चल एक मिनिट थांबा गाडी घ्यायची नव्हती तर टाइमपास कशाला केला उगाच वेळ घालवलात माझा कधीपासून ऐकतोय विमान नाचतोय भिजतोय बांडगोळा बस की जरा कशाला घालवा करताय जरा. हे बघा आम्ही इथं गाडी घ्यायला आलोच नव्हतो लगा आमची कपडे बघितले ना आम्हाला हकलाय निघाला होतास वय आणि पैसे बघितले हो साहेब साहेबाला विमान उड्या नाही लागलास की लागा तू टन 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 हित लगा ती कोटा बिटातली माणसं येते ती तुमचं फुकटचं चहा पाणी पिऊन जाते ती गाडी काही घेतच नाही ती तवा टाइमपास नाही होतोय तुमचा बोल की आता. अरे माणसंच नाही काय फक्त तुम्ही काय पैसे आणि कपडे ह्यातच तोलता कर. माझी आई म्हणते कापड असतात का नाही कापड ते फक्त उभे आडवे इनलेले धागे असतात ते माणूस असतोय का नाही त्याच्या आत असतोय आणि कसं आहे जेंटलमन धोत्रात बी असतोय लेंग्यात बी असतोय ध्यानात ठेवा सांगायला लागलाय नाटक करतोय आमच्या पुढे काय नुकसान झालंय तुझं गाडीच तर ये एक लाख रुपये तर काय नुकसान भरायचे ते भरून घे ही 8.5 लाख रुपये सुद्धा इथंच ठेवतोय उद्या 1 लाख रुपये घेऊन इथून गाडी घेऊन जातो कळलं का चला गात्या जिलीवाला गोळा. अरे काय लगा गोळा 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 लावलाय तुझ्या तर आता चल गोळ्याची गाडीची घेऊ विकत आता
वा 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 मस्त सही. अत्यंत सुंदर संकल्पना आणि अत्यंत सुंदर लिखाण आणि अत्यंत सुंदर सादरीकरण. फार मजा आली. अतिशय सुखद दृश्य होतं. एक शेतकरी येऊन रोख पैसे देऊन गाडी घेतोय हे दृश्य या मंचाने का होईना दाखवलं ते बघून मन भरलं आणि कुठेतरी एक पुन्हा एकदा उमेद निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत वेगळ्या ढंगात मांडला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. मस्त. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी ही धमाल घेऊन पुन्हा भेटणार आहोत पण पुढील भागात. कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. त्याआधी लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह सिनेमाची टीम तुम्ही आज आमच्या हास्यसत्रात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यसत्ता.